सुप्रभात मित्रांनो, शेतीराज यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा आपलं मनात मनात अभी स्वागत। आणि आपण सकाळचा ब्लॉग शूट करत असताना जरा आनंद वाटतो। आत्ताच आपण आता हा रस्ता बंद झालेला आहे, बघा रस्ता बंद आहे, त्याच्यामुळे आता कंपाऊंड काढून टाकावं लागेल। तो मिळेल एक मिनिट वेल्ट कर। हे आमच्या मामाची मक्का, तिथे मिरची लावली होती, ती मिरची पुरी फसली। इतकं मोठं व्हायरस आलं, मिरचीचा पुरा हत्या नाश झाला, मामा परेशान झाला। देखा आपने लापरवाही का नतीजा है। अशा पद्धतीने मामानं कंडिशन ठेवली असं आहे, कारण मामाची भाजी आज आपण उपटणार आहे। तुम्ही बघताय इकडे पण मामानं बरंच टाकलंय वाटत, मक्का कांदे लसूण सगळं खेळ आहे। बरा दिसतोय, बरा कळतोय, बरा आहे। मामाच्या केळी बघा कशा झालेल्या, सुंदर असं डेकोरेशन मामानं आता बंधाऱ्यावर केलेलं आहे। आणि बघा केळी एक एक घड लागलेला आहे सगळ्यांना। तर मित्रांनो, आपण उपटणार आहे मामाची भाजी। मामानं भाजी लावलेली आहे आणि भाजी मिरचीची लावलेली आहे। मामानं मिरच्यामध्ये काही पुरलं नाही, पण मामाला मेथीच्या भाजीमध्ये लय पुरलेलं आहे। पैसाही पैसा हो गया। मामा पिकतोय 15 रुपये जुडी, 15 रुपये जुडी मेथीची। असं आहे शेतकऱ्यांनो, मामाची लकी ड्राव फुललेली आहे आणि आपण त्याची हे करतो आहे। कारण मामाचं तणका जरा अवघड झाला होता मिरच्यामुळे, परंतु आता बरा वाटतोय। मला वाटतं मेथीच्या भाजीमुळे जरा चांगल्या कंडिशनमध्ये त्यांचा आलेला आहे आणि भरपूर असं मामाला आता पुरवडतं आहे मला असं वाटतंय। आणि बघा मेथीची भाजी, कवळी कवळी मेथीची भाजी इतकी सुंदर आहे, आत्ताच मला वास घ्यायला वाटतंय असं वाटतंय। ही मेथीची भाजी कच्ची खा का कशी खा, खातच राहा। तर तुम्हाला ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। मला कसं वाटतं मित्रांनो, तुम्ही लावली का मेथीची भाजी, मामाची भाजी। आज आपण हा ब्लॉग शूट करतोय मामाच्या मक्काईमध्ये, इतका आळाई पडलेली तरी काय सांगणार आहो। तरी चला आपण आपल्या पद्धतीनं मेथीची भाजी उपटून घेतो, कारण ब्लॉग मोठा होईल। मेथीच्या भाजीतून आपण आलेलो आहे बागाच्या बागाच्या याच्यामध्ये आलेलो आहे। आणि बाग बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे मामाचा। आणि बागामध्ये आपण आलेलो आहे तर आपल्याला दाखवतोय पूर्ण बाग, बघा फुलून गेलेलं आहे। बघा पपईस पपई, हे तैवान का माल है मामा का। और मामा ऐसे पपई लगाते है कि लोग खाते खाते कुछ भी हो जाए उनका, त्यांच्या पांढऱ्यापेक्षा असेल, त्यांच्या ढवळ्यापेक्षा असेल, पटापट वाढून जात्या। आणि आमच्या बाजूला जेवढे शेतकरी आहे आजूबाजूचे, त्यांना पांढऱ्या पैशाची कमीच नाही, कारण उठलं की पपई टायफॉइड सगळ्यांना आमचा मामाचा पपा। बाकी काही तुम्ही बघताय बुरेमध्ये असं हे उगेल सुगेल, अद्रक पण मामाची उगू लागली आता आहे, थंडगार सावली आहे। आणि आपण बी आपण एक पपया खाणार आहे, तर पिकलेला पपयाच्या शोधामध्ये आपण आहे। तर पाहू आपण छोटा मोठा भाजी घेतल्यानंतर आता पपया घेतोय। हे बघा मामा माशा पकडायचं काम करते, मामा माशा तो कुछ और ही समज रहा था, माशा पकडायचं काम करते। बघा लोक म्हणते तुला काय काम आहे माशा पकडायचं, मच्छर मारण्याचा। मामानं त्याच्यात माशा पकडलेला आहे, आपल्याला फिरून फिरून आल्यानंतर सुद्धा एकही पपाया सापडलेला नाही। असे पपाये आता मामानं पपाये विकले, त्याच्यामुळे जास्त भेटणार नाही आपल्याला पपाये, तरी आपण शोधत आहे। तर मग आपल्याला एक छोटासा पपाया भेटलेला आहे, अच्छा तो आपण चिरणार आहोत। वा त्याच्यावर इतक्या माशा बसलेल्या आहे की खाताना बोलताना आणि उठताना जरा भीती वाटते। तर हे बघा असा आहे मामाचा बाग, याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ आणणारच आहे। कसा वाटतो तुम्हाला मामाचा बाग,
दाता याला आपण चिरून खाणार आहोत. सकाळी सकाळी काहीतरी खावं म्हणतात. आपण दूध गीत काढलं, शेणगिन फेकलं आणि आता सकाळी सकाळी लोकांच्या शूटिंगमध्ये काढण्याला तर रेडी असतो आपण. चला, कॅमेरा जास्त हलत असेल, वाऱ्याचा जास्त आवाज येत असेल, सॉरी मित्रांनो, कारण माईक माझा घरी इसवरलेला आहे. हे बघा लोकांना प्रदूषण कसं करून ठेवले, कागद फेकून ठेवले, याच्यामध्ये भरतात त्याच्यामध्ये टाकतात. तर चला थोडा कप, अर्धा कच्चा अर्धा पिकलेला हा मामाचा पपया फिरला. भाजी मामाची आणली, भाभी मामाची भाजी तुम्हाला दाखवली, मामाची मक्का दाखवली, मिरची उकडून कशी मीठ मक्का लावली, परेशान झालेला मामा दाखवला. आता परेशान झालेल्या मामाची ही आपण पपई बघणार. अर्धी हिरवी अर्धी पिकलेली पपई कशी निघते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तरी सगळ्या बंधूंनो, सगळ्या भगिनींनो, आपले बघा. वा 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 वा, क्या शानदार है. पिकलेला भरपूर आहे, परंतु याच्यामध्ये मित्रांनो खराब निघालेला आहे. याचं जे काय नाही, सर्जरी झालेली आहे बघा. सर्जरी झालेली होती, याचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर असं झालेलं आहे, याला नंतर डॉक्टरांनी सर्जरी केली, टिकली पण काही प्रमाणात त्याची हवा गेली, त्याच्यामुळे हवा गेली, त्याच्यामध्ये थोडी आळाही गेली, हे गेली, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. तर चला, हा एक ब्लॉग पुन्हा एकदा समाप्त करतो आणि पुन्हा एकदा आम्ही तुमची रजा घेतो. तोपर्यंत भेटणार आहोत एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.